निश्चितपणाने आम्ही गद्दारी करणार नाही. आम्ही जे केलं आहे उद्धव साहेबांशी सुद्धा ज्यावेळेस आम्ही बाहेर गेलो जो उठाव केला तो सांगून केला आणि जाऊन केला. त्यामुळे आम्ही जे करतो ते बरोबर करतो, मनावर समोर करतो. आणि आमचा इतिहास आपण चेक करा की आम्ही कधी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याच प्रकारे या ठिकाणी पाठीमध्ये खंजर खुपसलेला नाही आणि खुपसणार नाही. आम्ही काम करू. फक्त अपेक्षा एवढी आहे की मागच्या वेळेस जे झालं ते पुढच्या वेळेस होऊ नये, ही विनंती आम्ही भाजपच्या नेत्यांना केलेली आहे आणि ते मान्य केलेलं आहे. मला वाटतं याच्या पुढे तसं होणार नाही अशी खात्री बाळगून आम्ही आमचं काम करणार आहोत. मलाही माहिती पडलेली आहे 9 तारखेच्या आसपास चंद्रपूरमध्ये त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती मला मिळालेली आहे आणि विदर्भातून खान्देशामध्ये ते इकडे येतील अशी माहिती मला मिळालेली. बबनराव गोलप हे शिवसेनेचेच आहे आणि शिवसेनेचं देत आहे, धनुष्यबाणकडे देत आहे, बाळासाहेबांच्या शिवसेनेत येत आहे. नाही, शिंदे गटाची जागा, नाशिकची जागा ही शिंदे गटाचीच आहे. कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये जितके मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये फक्त नाशिक जागाच शिवसेना लढते, त्यामुळे शिंदे गटालाच ही नाशिकची जागा मिळावी अशी पूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या शिवसैनिकांची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.